विश्वास वेगळे पण आहे. आता 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे, कधीतरी विचार करून बघा एखाद्या नावात काय टाकत असते. प्रथम या नावात सुद्धा टाकायला कधीतरी विचार करा. शिवाजी 3 अक्षरी शब्द आम्हाला वाटतो, पण तो फक्त शब्द नाही, तो मंत्र आहे. मंत्र कारण त्याला एक अर्थ आहे. शिवाजी, श्री म्हणजे शिर, वा म्हणजे वादळ, जी म्हणजे जीवन, जीवन हर शिरावर वादळ म्हणून चाललंय. त्यांचं नाव शिवाज. अविश्यभर शिस्तीला जपणार आहे, अविश्यभर शिलाला महत्व देणार आहे, अविश्यभर आपली वाणी पवित्र ठेवणार आहे आणि प्रत्येक मूर्तीत जिवंतपणा असणार आहे. जगातले पहिले राजे छत्रपती शिवाजी. काय भक्ती शक्ती युक्ती यांचा संगम म्हणजे राजे शिवाज. जिद्द महत्वाकांक्षा यांचा उगम म्हणजे राजे शिवाज. महाराष्ट्राचा अभिमान आणि सह्याद्रीचा स्वाभिमान म्हणजे राजे शिवाज. व्यक्तिविकासाचं तंत्र म्हणजे राजे शिवाज. समाज उदाराचा मंत्र म्हणजे राजे शिवाज. राष्ट्र उदाराचं तंत्र म्हणजे राजे शिवाज. शहाजीराजे भोसले आणि जिजाऊसाहेब भोसले यांनी महाराष्ट्राला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे राजे शिवाजी. आमच्या अस्तित्वाचा, आमच्या निष्ठेचा आणि आमच्या श्रद्धेचा विषय म्हणजे राजे शिवाज. तर त्यांच्या कर्तृत्वात काय? आमच्या प्रत्येकाने जर विचार केला ना माझ्या नावात ताकद आहे, तर आमच्या अविश्वाला काय अर्थ आहे हे दाखवण्याची संधी आहे आणि संधीचं सोडं करण्याची वेळ आहे. 2 महिन्यामध्ये घेतलेलं कौशल्य 2 महिन्यामध्ये प्लम्बिंग असू द्या, इलेक्ट्रिशियन असू द्या, वेल्डिंग असू द्या, यामधलं घेतलेलं तंत्र, यातलं केलेलं कौशल्य हे तुम्हाला अविश्वाला प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये सुद्धा देऊ शकतं. 2 महिन्यात जर एवढी मोठी ताकद आमच्या हातात निर्माण होऊ शकत असेल तर ते आम्ही किती प्रामाणिकपणे केलं पाहिजे हा महत्वाचा विषय आहे. कारण प्रामाणिकपणे काम करण्याला फार महत्व आहे. फुकट मिळतंय म्हणून जर येणार असू तर न केलं बरं. कुणीतरी शिकवतंय म्हणून बरंच ऐकायचं म्हणून जर केलं तर अभिषेला अर्थ उरणार नाही. ते काम प्रामाणिकपणे आपण शिकलो पाहिजे. ते काम प्रामाणिकपणे शिकल्यानंतर त्या कामाचं महत्व, समाजाची गरज हे ओळखून आपण आपल्या त्यातलं पाऊल टाकलं पाहिजे आणि हे जेव्हा करेल तेव्हा त्या कामाला अर्थ प्राप्त झाला असं